माझ्या एका मित्राने एक खूप भारी बाईक असते आणि ती त्यांनी आणलेली आणि तो असा चक्रा मारत होता म्हणजे माझ्या मैत्रिणीला वगैरे वगैरे असं. आणि मला झिरो इंटरेस्ट आहे, म्हणजे मी कार पर्सन आहे, कारण मला फोबिया आहे टू व्हीलरचा. म्हणजे शिवानी आणि आम्ही दोघी पुण्याचे असून आम्ही टू व्हीलर चालवत नाही, सो मला नाहीच आवडत. सो मी अशी इतकी नॉट इंटरेस्टेड होते त्या अख्ख्या बाईकचं सिच्युएशन आणि विचारा तो त्याचसाठी घेऊन आलेला की अच्छा राईड बीड हवा बिवा. आणि अजिबात असं काहीही झालं नाही ना, आम्ही त्याच्यामागे बसले आजता गायत. सो असं म्हणजे झालेलं आहे, पण मोस्टली पोपटच झाले असते. नमस्कार, मी मधुरा शिदळे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आज आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका तुला शिकवेन चांगलाच धडाच्या सेटवर. आणि या मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे, आणि तो ट्विस्ट काय असणार आहे याची तुम्हाला जितकी उत्सुकता आहे तितकीच मलासुद्धा आहे. आणि म्हणूनच ह्या ट्विस्ट ज्या व्यक्तीमुळे येणार आहे तिच्याशी मी आज गप्पा मारते. माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी सानिया चौधरी. हाय. हाय, मस्त मस्त, तू कशी आहेस? मज्जेत. आणि तुझं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कलाकृती मिळणार. सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन, कारण मला असं वाटतं इतक्या छान मालिकेमध्ये काम पुन्हा एकदा मिळणं ही फार मोठी गोष्ट. आणि तू पुन्हा एकदा झीवर आलीस, म्हणजे पुन्हा तुझ्याच घरी आलीस तू. हो हो, अगदीच परत घरी आली असं म्हणायला अजिबात हरकत नाही आहे. कारण जेव्हा मला फोन आला होता याचसाठी, मनाली म्हणून जी शिकवीन चांगलाच धडाची शेड्युलर आहे तिच्याकडनं मला फोन आलेला, कारण आम्ही एकत्र आधी काम पण केलं आहे. सो तिने फोन केला आणि तिने या मला रोलबद्दल विचारलं. तर खरं माझं असं जरा 2 मिनटं होणे असं चाललेलं, पण झीने माझ्यावर विश्वास दाखवला आणि या प्रोडक्शन हाऊसने विश्वास दाखवला, त्यामुळे नंतर मग मला काहीच विचार करायची गरजच पडली नाही. म्हणलं अरे मग तर काय, म्हणजे करायलाच पाहिजे. आणि झीवरती जसं तू म्हणलीस तसं चांगल्या चॅनलवरती चांगली, खूप चांगली चालणारी ही मालिका आहे, त्यामुळे नक्कीच मी कुठलाही विचार न करता लगेच हो म्हणाले. तुझं लुक इतका छान आहे, म्हणजे आधीचा जो तुझा लुक होता ती एक अशी वेणी आणि अशी एकदम साधी मुलगी, आणि आता अशी एकदम टकाटक दिसतो याच्यामध्ये. लुकबद्दल काय सांगशील? पहिल्यांदा तुला ज्या वेळेस कळलं या भूमिकेबद्दल आणि ब्रीफ दिलं गेलं, तुला कसं सांगितलेलं? सो मला खरं थोडी ग्रे शेड आहे, म्हणजे पुढे जाऊन मे बी असणार आहे असं सांगितलेलं. आणि आत्तापर्यंत मी खरंच खूप वेगळ्या वेगळ्या भूमिका केलेल्या आहेत, सो ही पण एक खूप वेगळं, म्हणजे मी तर कधीच ग्रे शेड कधीच केलेलं नाही आहे, त्यामुळे मला इनफॅक्ट हे खूप चॅलेंजिंग आहे की काहीतरी वेगळं करायला मिळतं आहे आपल्याला. आणि त्यात मोस्टली माझे सगळे सीन्स कविताताईबरोबर असणार आहेत, सो तेही एक वेगळा आनंद आहे की त्यातनंही तुम्हाला खरंच खूप शिकायला मिळतं. सो ते खरं म्हणजे माझ्या डोक्यात पहिलं आलं. आणि दुसरं म्हणजे हो, कारण त्याच चॅनलवरती तुम्ही, म्हणजे आधी मी मुक्ताची भूमिका साकारलेली, इथे पण मला अजूनही आठवते लुक टेस्टमध्ये आम्ही खूप वेगळे वेगळे हेअरस्टाईल्स आणि सगळं करून बघितलं. आणि आमचं असं होतं की नाही मुक्तासारखी नको दिसायला, कारण प्रत्येक कॅरेक्टर वेगळं हे आपल्या लुकमधनं पण कळणं खूप गरजेचं असतं. आणि मी खरंच खूप खुश होते, कारण एक साध्या घरातली मुलगी ही भूमिका केल्यानंतर एक वेगळा ग्लॅमरस, म्हणजे इनफॅक्ट हे फूल ताईनी, कविता ताईनी मला सजेस्ट केलं की पहिल्या एंट्रीमध्ये फुल होतं. सो तिने सांगितलं की हे तुला खूप छान दिसतं आणि एक वेगळं स्टेटमेंट तयार होतं आहे, सो ते तू कंटिन्यू कर. सो तिने सांगितल्यामुळे मी ते आता तुम्हाला दिसेल ते कंटिन्यू केलेलं. पण अशा खूप वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, किंवा ही अंगठी असेल, सो एक वेगळा ग्लॅमरस लुक आहे आणि मला पण मजा येते जरा वेगळ्या वेगळ्या छान साड्या नेसायला मिळत आहेत आणि छान नट्टापट्टाही करायला मिळतोय खूप दिवसांनी. पण मग अशी मी बघत होते तुम्ही ज्या वेळेस शूट करत होता, सीन चालू होता किंवा रिहर्सल चालू होती, इतका तुमचा छान बॉन्ड झाला त्या ताईंबरोबर ते सुद्धा. पण सीन करताना कधी भीती वाटते ताईंची? म्हणजे त्यांचा भुवनेश्वरी म्हणून त्यांचा जो दबदबा आहे त्या मालिकेमध्ये आणि तो बॅक बिहाइंड द कॅमेरा तुमचं नातं कसं आहे, किंवा किती छान तुमचा बॉन्ड आहे? ताईबरोबरचा खरंच खूपच चांगला झाला आहे, म्हणजे मी अगदीच 1-2 दिवसच झालेत तिच्याबरोबर शूट करते, पण मला पहिलाच आय थिंक पहिला का दुसरा आमचा सीन होता आणि तेव्हा मला आठवतं की ताई, कारण मी आत्ता जसं तू आय थिंक ऐकलं असेल, मी ताईला म्हणले की जोपर्यंत जेव्हा मी ताईला बघितलं आहे ती भुवनेश्वरीच्या कॅरेक्टरमध्येच बघितले, म्हणजे मी तिला असं कारण 2 गुड मॉर्निंग म्हणायला गेले, पण ती ऑलरेडी हेअर मेकअप केल्यामुळे मला ती त्याच लुकमध्ये डायरेक्ट दिसली आहे. सो मला असं झालं की हां भुवनेश्वरी त्या डायरेक्ट कॅरेक्टरमध्येच आहे ते, पण जेवढी ती कॅरेक्टरमध्ये ऑफकोर्स टेक म्हटल्यावर इन होते तेवढीच ती लगेचच ऑफ होते. आणि तेवढीच मी कविताताईबद्दल म्हणायलाच नको, ती खरंच खूप गोड आहे. आणि सजेशन्स असो किंवा जसं आता हे हेअरचं तर खूप छोटंसं झालं, हे लुकवाईज झालं, पण नक्कीच ती खूप काही काही सांगत पण असते की अच्छा मग हे आपण असं करून बघूयात, हे असं तू घेऊन बघ किंवा काय, मग मी ही रिॲक्शन देणार आहे मग तू हे ट्राय कर. सो
तिच्याकडनं शिकायला खूप मला मिळणार आहे. सो आय एम खरं तर लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. सो पण बॉन्डिंग खूपच चांगलं आहे, म्हणजे ती तितकीच गोड आहे. सो मी खूप मजा, मला मजा येते तिच्याबरोबर शूट करायला. भीती नाही वाटत आहे आता. तुझं आणि शिवानी बद्दल काय सांगू शकेन तुम्ही आधी एका मालिकेत, आणि मला तर कळत नाही का म्हणजे तू का तिच्या मागेच का लागले सगळं. मी आय थिंक मी शिवानीला म्हणलं हे घेतल्यानंतर की मला असं वाटतं लोकांना आपली केमिस्ट्री जास्त आवडली आहे. पण ऑफकोर्स म्हणजे मी मला जेव्हा हे आलेलं मला पहिलं डोक्यात शिवानीच आली आणि म्हणलं की अरे वा. आणि लोकांनी आय थिंक ती न्यूज पण तशीच केली आहे की ओ आता हे एकत्र परत काम करतायत, परत काम करतायत. सो शिवानी बरोबर म्हणजे खरं तर ती मैत्रिणच आहे आता, म्हणजे खूपच जवळची मैत्रीण आहे. आणि तिच्याबरोबर काम करायला म्हणजे मी मला आठवत आहे मी जस्ट पहिला दिवस होता आणि तिने सिद्ध्याला फोन केला आणि तिने सांगितलं की बघ कोण आहे. सो एक सरप्राईज म्हणून तिने कॅमेरावर, आणि तो म्हणलं बापरे म्हणजे धिंगाणा सेट आता. आणि मग विराजसची पण अशी रिॲक्शन होती की जेव्हा तिला त्याला शिवानीने फोन केला ते म्हणलं आता तू घरी येतच नसते तर लेटपर्यंत वगैरे. पण अपार्ट फ्रॉम दॅट तिच्याबरोबर काम करायला मला तेव्हाही खरंच खूप मजा आली आणि आत्ताही खूप मजा येते. पण आता तर तेव्हा मैत्री जस्ट होत होती आणि झालेली, आता मैत्री नंतर काम करणं म्हणजे खूपच मजा येते. आणि मला ती असल्यामुळे मे बी आता कारण हा सेट शो आहे तरी ऑफकोर्स आता खरं असं नाही वाटत कारण होतो म्हणजे आपण जेल, पण तरी मला एक ऑलरेडी एक कम्फर्ट झोन माझा आधीपासूनच होता की हा शिवानी आहे मनाली आहे. सो असं वाटत होतं की हा आपलाच आधीपासूनचाच सेट आहे आणि मी जस्ट थोडीशी लेट जॉईन होते. सो असंच एक फिलिंग येत आहे. म्हणजे हेच सगळं आम्हाला ऑनस्क्रीन हा सगळा जो तुझा सगळ्यांसोबतचा जो बॉन्ड झालाय तो आम्हाला बघताना त्याच्यामुळे जास्त छान वाटणार आहे कारण ते काम करताना त्याचा इफेक्ट होतो त्याच्यावर. आणि ऋषी पण इनफॅक्ट, कारण त्याला मी आय थिंक दारुगड बयच्या वेळेस आम्ही भेटलेलो कारण तेव्हा त्यांची नुकतीच सिरियल चालू झालेली. पण त्याच्याबरोबर पण सीन्स करायला असं वाटतं की अच्छा आपण करतोय म्हणजे आधीपासून, अजिबात असं नवीनवालं फिलिंग किंवा असं अजिबात वाटत नाहीये. सो त्याच्याबरोबर पण खूप मजा येते सीन्स करायला. मास्तर अरे बाई म्हटलं आत्ता झालेलं ना, अक्षरा नाहीये तर आत्ता मी म्हणू शकते बरं आत्ता म्हणून घे तर मास्तरीण बाई म्हणून आता तो एक गाणं शिकवायचा एक वेगळा प्रवास या मालिकेमधून असणार आहे. म्हणजे मला असं वाटतं आधी दारुगड बैला एक संबळ तो एक तेव्हा एक वाद्य शिकलेली आहेच मला. म्हणजे मला गायिका वाद्य सुटत नाही, वाद्य सुटत नाही आणि मला माहिती नव्हतं. मी जेव्हा आले तेव्हा मला गायिका म्हणून वगैरे सांगितलेलं. सो मी आले आणि पहिला का दुसराच माझा सीन पेटीबरोबर होता आणि एकतर रात्र झालेली. सो मला असं झालं बापरे हे काय आहे वगैरे. पण नंतर मग तो सीन आम्ही केला नंतर मला कळलं की नाही ही आपली प्रॉपर्टी आहे पेटी, त्यामुळे आपल्याला त्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. सो मी आत्ता 2 दिवस पुण्यात असताना माझी मावशी सिंगर आहे, तिच्याकडे पेटी वगैरे सगळं आहे. सो तिच्याकडनं मी सा ते सारे ग पधनिसा कसं, कारण चुकीचं आपण नाही दाखवू शकत. बोटं जरी हालली तरी लोक म्हणतात की नाही नाही हे वेगळं वाजवते खोटं वाजवते. सो ते सगळं मी करून घेतलं. पण मला ते शिकताना असं वाटलं की वाद्य आहेच माझ्या नशिबात बहुतेक, पण मजा येते. मी म्हणलं तसं काहीतरी वेगळं आणि चॅलेंजिंग करायला मिळतंय. सो मी खूप खुश आहे. क्या वाटते, आणि गाण्याशी तुझा संबंध साधारण कसा आहे, म्हणजे गातेस तू अशी गुणगुणतेस का चांगलं गातेस? मी खरं गाते, माझ्यापुरतं मी गाते कारण मी लहानपणी गाण्याचा क्लास केला आहे. म्हणजे 1-2 वर्ष जसं आपण मी कथक आणि गाण्याचा क्लास हा एकत्र लावलेला. आणि मग ती वेळ येते ना जेव्हा आपल्याला सिरियसली काहीतरी एक त्यातलं निवडायला लागतं. सो तेव्हा मी कथक निवडलं आणि ऑफकोर्स आता मी MA विशारद वगैरे कथकमध्ये केलं आहे. पण तेव्हा मला गाणंही गायला खूप आवडायचं आणि एक बेसिक 1-2 परीक्षा वगैरे झाल्यात. पण त्यानंतर संबंध असा नाही आहे, पण कथकमुळे जे काय असेल ते की आवर्तन असो किंवा थोडं बेसिक लय सूर एवढं कळतं, पण अगदी उच्च गायिका मी अजिबात नाही आहे. पण मला आवडतं, तू म्हणलीस तर मी गाईन. खरंच गाशील बघ मी तयारच करून गेले. लोक आत्ताच मालिकेत माझी एंट्री झाली, लोकांना आवडू दे जरा. पुढच्या इंटरव्ह्यूत नक्की गाईन, जोपर्यंत लोक मला ऍक्सेप्ट करतील तोपर्यंत करू दे. आणि हे तुझं जे नाव आहे यातलं सरगम, तर ते गायिका दाखवली किंवा गाण्याची शिक्षिका दाखवलीस म्हणून ते नाव पण तसंच आहे. तसंच आहे म्हणजे त्यामुळे आय थिंक भुवनेश्वरीच्या पहिल्या माझ्या एंट्रीमध्येच हे वाक्य होतं की तिच्या नावातच गाणं आहे, नावातच सरगम आहे. सो सरगम हे गाण्यामुळेच तिला नाव मिळालं आहे आणि आवडते मला काहीतरी एक वेगळं. मी पहिल्यांदाच असं सरगम वगैरे हे नाव ऐकते, छान वाटतंय. आता सरगम अधिपतीला इम्प्रेस करण्यासाठी किंवा आता भुवनेश्वरी यांच्या सांगण्यावरून त्याला प्रेमात पाडण्यासाठी तिला काय काय आता करावं लागणार आहे. पण मला सांग, खऱ्या आयुष्यामध्ये सानिया म्हणून कधी कोणाला मुद्दाम इम्प्रेस करायला असं काही केलं आहेस कॉलेज डेजमध्ये? बापरे मुद्दाम खरं तर नाही. तुला इम्प्रेस करायला असं कोणी काही मुद्दाम केलं आहे? हां ते असू शकेल. म्हणजे ते असू शकेल अर्थात, पण असं मला सांगता येणार नाही. मी ती म्हणजे असं सांगण्यासारखं नको सांगू म्हणजे एवढं असं मला काही खरं आठवत नाही आहे. पण
म्हणजे एक दोन जणांनी असे मुद्दा, एकदा मला आठवत आहे की माझ्या एका मित्राने कुठली ती बाईक असते हायाबुजा, नाही कुठली ती बाईक असते, खूप भारी बाईक असते बघ, हायाबुजा का कुठली तरी, नाही नाही रॉयल पण नाही, एक खूप भारी बाईक असते आणि ती त्यांनी आणलेली आणि तो असा चक्रा मारत होता म्हणजे माझ्या मैत्रिणीला वगैरे वगैरे असं. आणि मला झिरो इंटरेस्ट आहे, म्हणजे मी कार पर्सन आहे, कारण मला फोबिया आहे टू व्हीलरचा. म्हणजे शिवानी आणि आम्ही दोघी पुण्याचे असून आम्ही टू व्हीलर चालवत नाही, सो मला नाहीच आवडत. सो मी अशी इतकी नॉट इंटरेस्टेड होते त्या अख्ख्या बाईकचा सिच्युएशन मध्ये, विचारा तो त्याचसाठी घेऊन आलेला की अच्छा राईड बीड हवा बिवा, आणि अजिबात असं काहीही झालं नाही ना, आम्ही त्याच्या मागे बसले आजता गायत. सो असं म्हणजे झालेलं आहे, पण मोस्टली पोपटच झाले असतील त्यांचे. बरं मला सांग की आता तुझी नायिका म्हणून किंवा खलनायिका म्हणून जेव्हा जेव्हा एंट्री एक होते तसं एक छान आपलं, जेव्हा आपण टी व्हीवरती किंवा फिल्म्समध्ये जेव्हा आपण बघतो ना तसं एक छान एक अशी एकदम हटके एंट्री असते की केस वगैरे उडतात किंवा असे छान एक स्माईल दाखवतात. रिअल लाईफमध्ये सानिया म्हणून तुझी एंट्री कशी असली पाहिजे असं तुला वाटतं? ओ बापरे, माझी एंट्री कशी असली पाहिजे? नक्कीच केस बीस उडत असतील, नक्कीच फॉर शुअर. मस्तच खरंच एखादी शिफॉनची साडी असेल जशी मस्त असेल, मे बी बर्फात कुठेतरी माझी एंट्री शूट होईल अशी माझी इच्छा आहे. आणि मे ऑफकोर्स त्यात कुठेतरी डान्सचा एलिमेंट पण नक्कीच असेल, पण त्याशिवाय आय डोंट थिंक मी कम्प्लीट स्वतःला म्हणेन. सो ॲक्टिंग प्लस डान्स आणि ऑफकोर्स ते सगळं की गुलाब असतील, मग केस उडत असतील, असेच कर्ल्स असतील वगैरे, हे सगळंच नक्कीच नक्कीच. क्या बात. आणि मला वाटतं तुझा हा जो लुक आहे किंवा ही जी स्टाईल आहे छान, ती नक्कीच आता तुझ्या एंट्रीनंतर ह्या लुकमुळे ती छान फॉलो केली जाणार आहे. बऱ्याच मुलींच्या केसात आता छान ही फुलं दिसणार आहेत असं वाटतंय मला साडीवर. त्याच्यामुळे आता आम्ही वाट बघू की आता तुझी एंट्री होऊन पुढे काय धमाका घडतोय आणि आता तुझ्या येण्यामुळे अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यामध्ये किती फरक पडणार आहे किंवा किती बदल घडणार आहेत ह्याबद्दल एक सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना एक काय सांगायला आवडेल? खरं तर म्हणजे ही सुरुवातीपासून वाईट म्हणजे नाहीच आहे, कारण ती जेन्युइनली गाणं शिकवलेली असते गं, ती जेन्युइनली अच्छा गाणं शिकवायचं आहे, गाणं शिकवायला येते. आता भुवनेश्वरी हा वेगळाच तिच्यावर तीच एक ट्विस्ट टाकते आणि तीच एक वेगळाच प्लॅन आखते. सो तिला खरं म्हणजे त्यांचं जे काय लग्न झालेलं आहे वगैरे ते सगळं तिला पटतच असतं, पण तिने एक वेगळा प्लॅन आखल्यामुळे ती ह्याच्यात इन्वॉल्व्ह होते. आणि मग आता पुढे ही सरगम काय त्यांच्या आयुष्यात ट्यून आणेल हे बघायला आय थिंक प्रेक्षकांनाही खूप आवडेल. आणि आय थिंक तोच एक वेगळा आणि चांगला रिस्पॉन्स आलाय की सिरियलमध्ये त्यांच्या आयुष्यात पण काय ट्यून येईल किंवा वेगळं घडेल हे लोकांना मे बी बघायला नक्कीच आवडेल. क्या बात आहे, थँक्यू सो मच वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास आणि विश ऑल द व्हेरी बेस्ट आणि तुला तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.